या कुचिक बलात्कार प्रकरणामध्ये ज्या तरुणीनं घुमजाव केलेला आहे त्या पीडित तरुणीशी एक्सक्लुसिव्ह बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सागर यांनी. पीडित मुलीने चित्रा वाघ यांच्यावरती आरोप केलेले आहेत. पीडित मुलगी आपल्या बरोबर आहे. काय प्रकरण झालं होतं, चित्रा वाघांनी काय सांगितलं होतं? आता हे कालच्या प्रकरणासंदर्भात सांगते. काल मी घरून निघत असताना मी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला चालले होते. मला चौकशीसाठी बोलवलं होतं. तर मी येत होते प्रवास करताना उर्वी कांचनच्या पुढे आल्यानंतर ना मला पवार नावाच्या चित्रकारांच्या समवेत ते कायम आजूबाजूला असतात त्या व्यक्तीने मला हे पत्र आणून दिलं आणि हे पोलीस स्टेशनला देण्यासाठी तक्रार देण्यासाठी सांगितलं. याच्यामध्ये अशा प्रकारचं लेटर आहे की जसं हे रघुनाथ कुशिक यांनी मला पाठवलं याच्यामध्ये केस मागे गे दमदाटे या प्रकारच्या मी त्यांना विचारलं या सगळ्या विषयी. तर त्यांनी मला सांगितलं की मी त्यांनी कमिशनर ऑफिसला पण हे सगळं दिलेलं आहे आणि तू सुसाईड नोट ली आणि त्याच्यामुळे असं होईल की त्यांनी काय काय तुम्हाला तुला करायला लावलं चित्रा वाघाने? मला कंप्लेंट करायला लावली. ते अंकल आहेत त्यांनी मिळून आणि ह्यांनी मला कंप्लेंट करायची नव्हती तरी त्यांनी कंप्लेंट करायला लावली. दबावाला बळी पडून तू ती तक्रार दिली की अन्याय झाला म्हणून दिली? मला माझे आणि रघुनाथ कुचिक यांचे वाद होते. म्हणजे आजही काही मिसअंडरस्टँडिंग असतील आहेत पण माझ्या डोक्यात माझ्या आधीचेही दोन केसेस होत्या त्याच्यामुळे मला स्वतःला या प्रकरणात खूप पोलिसांपर्यंत जाण्याची इच्छा नव्हती. पण ह्या सगळ्यांनी ती करून घेतली. कोणी कोणी करून घेतली? चित्राताई वाघाने, ते अंकल म्हणा, हे रोहित भिसे त्यांचेच पी आर आहेत हे आणि त्यांना मदत करणारे अजून काही व्यक्ती. आता ज्यांच्या विरोधात बोलले त्यांच्यापासूनच धोका आहे. कोण काय करेल आता मला म्हणजे असा विश्वासच उरला नाही त्यांच्यापासून. चित्राताईंपासून आहे, त्यांच्या पक्षांकडून आहे होईल कारण मी त्यांच्या विरोधात बोलले म्हणून. कारण शेवटी स्वतःला एक प्रत्येकाला सेफ एक स्पेस हवी असते त्याच्यामुळे ते करू शकतात. नक्की चित्रा वाघांपासून जीवितला धोका असल्याची तक्रार पीडित आहे ती आता शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार आहे. विजय नितीन सांडबोरसह सागरवाडीची 24 तास पुणे.